नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये। तुम्ही सर्व पाहत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च। मित्रांनो, स्क्रीन वरती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऍप्लिकेशन फॉर कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर 11th स्टँडर्ड ऍडमिशनचं ऑफिशियल पेज ओपन दिसते। हो मित्रांनो, आज एक खूप नवीन आणि महत्त्वाची अपडेट जे सीईटी देणार आहे, ज्यांनी सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। बरेच जण या अपडेटची खूप दिवसापासून वाट बघत होते आणि खूप महत्त्वाची ही अपडेट आहे। तर काय ती अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, जसं की स्क्रीन वरती दिसतच आहे, इथे लॉग इन फॉर कॅन्डिडेट न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे। 11वीच्या ऍडमिशन साठी जी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कडून सीईटी होणार आहे त्याच्या संबंधीचे रजिस्ट्रेशन चालू आहे। 2 ऑगस्ट त्याची लास्ट डेट आहे, ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहे पण ज्यांच्या फॉर्म मध्ये आधी काही चुका झाल्या होत्या त्यांना त्या आता दुरुस्त करता येणार आहे। आजपासून हा एडिट फॉर्म एडिटचा ऑप्शन अवेलेबल झालेला आहे। सगळ्यांनी अगदी रजिस्ट्रेशन चालू झाल्यापासून प्रश्न विचारले होते, फॉर्म एडिट करता येईल का, आमचा फॉर्म चुकला आहे तो पुन्हा भरता येईल का, पुन्हा एडिट करता येईल का। तर हा ऑप्शन आता गव्हर्नमेंटने अवेलेबल केलेला आहे। तर हा फॉर्म एडिट कसा करायचा, ज्यांचे करेक्ट आहे त्यांना एडिट करायची गरज नाही, पण ज्यांच्या काही चुका झाल्या होत्या, बऱ्याच जणांकडून मोबाईल नंबर चुकीचा टाकला गेला होता किंवा जे रजिस्ट्रेशन तुमचे सेंटर होते एक्झाम सेंटर ते चुकी, जे जिल्हा तालुका चुकीचा झाला होता, तर ही सगळी माहिती तुम्हाला एडिट करता येणार आहे। आणि ह्याच्यामध्ये मुळात जी माहिती तुमची ऑलरेडी भरून आली होती रजिस्ट्रेशन करताना, बघा काही माहिती डायरेक्टली फिल करूनच आली होती फॉर्म मध्ये, जी शाळेंकडून तुमची आली होती, त्यापैकी कोणतीही माहिती तुम्हाला एडिट करता येणार नाहीये। फक्त जो आपण ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा तुमचं मीडियम आणि जे सेंटर टाकले होते एक्झामचे तेवढेच तुम्हाला फक्त एडिट करता येणार आहेत। त्याच्यामुळे ज्यांचे फॉर्म चुकले होते त्यांनी लवकरात लवकर तुमचे फॉर्म एडिट करून घ्या। तर आता आपण वेळ वाया न घालवता हा आपला व्हिडिओ चालू करूया। पण सगळ्यात आधी जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आमच्याकडून मिळणार आहे, त्याच्यामुळे अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसते ते प्रेस करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनची बेल आयकन सुद्धा प्रेस करून ठेवा। त्यामुळे काय, अशा नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळणार आहेत। अजून ज्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन नाही केले त्यांनी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, कारण की सगळ्या नवीन अपडेट तुम्हाला तिथे मिळणार आहे। तर हे बघा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथे बघा, स्टुडंट हू टू मेक एनी करेक्शन इन देअर ऍप्लिकेशन फॉर्म ऍज पर अ गायडन्स इश्यूड बाय अ स्टेट बोर्ड विल बी अवेलेबल फ्रॉम टुडे। आजपासूनच 31 तारखेपासूनच हा एडिटचा ऑप्शन अवेलेबल झालेला आहे। तर इथे आपण क्लिक करूया। हे बघा, इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। हे बघा, सन 2021 11वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी साठी दुरुस्तीबद्दल, बघा हे प्रकरण आजच आलेलं आहे। हे अशा प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे। तुमचं काय काय इथे एडिट होऊ शकतं बघा, दुरुस्तीमध्ये जी माहिती शाळांकडून आलेली आहे त्यातली कोणतीच माहिती तुमची एडिट होणार नाही। फक्त तुमचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, तुमच्या परीक्षेचं माध्यम, समजा तुम्ही सेमलिंगच्या जे मराठी टाकलं असेल, सामाजिक शास्त्र या विषयांचे माध्यम, ते माध्यम, विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपाच्या निवासस्थानाचा पत्ता आणि परीक्षा केंद्रासाठी निवडलेल्या 10वी जिल्हा तालुका आणि शहर, हे तुमचं इथे एडिट होणार आहे। त्यानंतर 10वीचे आवेदन भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार निश्चित केलेला प्रवर्ग EWS ही माहिती तुमची फक्त एडिट होणार आहे। ह्याच्याशिवाय कोणतीही माहिती तिथे एडिट होणार नाहीये। ही माहिती चुकली असेल तर तुम्ही ती भरू शकता, कारण की बाकी माहिती शाळांकडून ऑलरेडी करेक्टली आली होती। हे बघा, अशा प्रकारे ही दिलेली आहे इथे। आणि हा ऑप्शन फक्त स्टेट गव्हर्नमेंट जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे। आणि 2 ऑगस्ट याची शेवटची तारीख आहे। ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केले त्यांनी रजिस्ट्रेशनही लवकरात लवकर करून घ्या। रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि इथे आय बटन मध्ये सुद्धा मिळेल। अशाद्वारे तुम्ही इथे लिंक हे करू शकता। तर हे बघा, आता आपण एडिट कसा करायचा ते बघूया। इथे बघा, लॉग इन दिलेला आहे तुम्हाला, तुमचा इथे ऍप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। इनकेस तुम्हाला ते नसेल माहिती, आपण इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचंय। त्यानंतर इथे तुमचा सीट नंबर आणि मदर्स नेम टाकायचंय, ते आता आपण टाकूया। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं फॉर्म ओपन होईल। हे बघा, इथे कोपऱ्यात तुम्हाला दिसतंय बघा ऍप्लिकेशन फॉर्म, प्रोफाईल,
प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म आणि कॅन्सल ऍप्लिकेशन फॉर्म. हा बघा, हा एडिटचा ऑप्शन आजपासून अवेलेबल झालेला आहे. तर तुम्हाला जर तुमची माहिती चुकली असेल, करेक्ट करायची असेल, तुम्ही इथून एडिट करू शकता. तर इथे आपण आता क्लिक करूया. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला हे असा ऑप्शन येईल, आय वॉन्ट टू अनलॉक माय ऍप्लिकेशन फॉर्म. तर इथे तुम्हाला करेक्ट करायचं आहे आणि नंतर इथे अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला करायचा आहे. तर हे बघा, एडिट केल्यानंतर, अनलॉक केल्यानंतर तुमचं प्रोफाईल असं अनलॉक होईल आणि तुम्हाला ज्या माहिती एडिट करायच्या आहेत, हे बघा इथे तुमचा ऍड्रेस इथे एडिट होऊ शकतो, तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं इथे मीडियम ऑफ स्कूल जे सब्जेक्ट असतील आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ते ऑप्शन इथे एडिट होऊ शकतात. हे बघा, इथे तुमचं सेमी इंग्लिश इथे मीडियम चेंज होऊ शकतं, लँग्वेज इथे असेल तुमचं कोणतं सोशल सब्जेक्टची ती चेंज होऊ शकते, एक्झामिनेशन सेंटर तुमचं इथे चेंज होऊ शकतं. हे ऑप्शनच फक्त तुमचे इथे एडिट होऊ शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त सगळी माहिती ऑलरेडी भरलेली होती, त्याच्यामुळे ती एडिट होऊ शकणार नाही. जी माहिती चुकली ती एडिट करा आणि पुन्हा इथे सेव्ह आणि नेक्स्टवर तुम्हाला प्रोसीड करायचंय, तेव्हा तुमचं जे करेक्शन होतील ते सगळे करेक्शन करेक्ट होऊन जातील. ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म प्रिंट नाही केला त्यांनी फॉर्म सुद्धा प्रिंट करून घ्या, प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा इथे आहे. आणि मित्रांनो, लवकरात लवकर सीईटीची तयारी चालू करा. सीईटीच्या तयारी संबंधीचे ही सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. प्रिपरेशन कशी करायची, टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत की सोप्या पद्धतीने तुम्ही ही सीईटीची तयारी कशी करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीईटी साठी तुम्ही कोणते बुक वापरू शकता ह्याची सुद्धा लिंक किंवा ह्या व्हिडिओ चॅनलवरती आहे. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बुकची लिंक दिलेली आहे. तुम्हाला सीईटीच्या प्रिपरेशन साठी जर बुक पाहिजे असेल तर तिथून तुम्ही बुक परचेस करू शकता. वेगवेगळे बुक्स आहेत, व्हिडिओ सुद्धा चेक करा. सगळ्या लिंक आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म एडिट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना फॉर्म एडिट करायचा होता. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.